त्यानंतर एक मोठी अपडेट आहे. वाशी टोलनाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्या वाहनांची मोजणी सी वुड्स मध्ये आजपासून सुरू करण्यात आली आहे. तसंच यासाठी बनवलेल्या मॉनिटरिंग रूमचं उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय काय होणार ते पाहावं लागणार आहे. तर मनसेकडून टोल विरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्याचबरोबर उद्घाटनाची ही दृश्य आपण बघू शकतो. नवी मुंबईमध्ये मनसेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. किती गाड्या टोलनाक्यावरून जातात या सगळ्यांवर नजर ठेवण्यासाठी इथं सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आणि या वाहनांची मोजणी सी वुड्समध्ये आजपासून सुरू करण्यात आली आहे. तसंच यासाठी बनवलेल्या मॉनिटरिंग रूमचं उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. तर वाशी टोलनाक्यावरील प्रत्येक वाहनं ही 24 तास सीसीटीव्हीच्या नजरेखाली असतील. यासाठी सी वुड्समध्ये मॉनिटरिंग रूम आहे. तर इथं 24 तास मनसेची टीम देखरेख करणार आहे. त्यामुळे आता वाशी टोलनाक्यावरील वाहनं सीसीटीव्हीच्या नजरेत आहे. आणि आमचे प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केलेली आहे. पाहूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल संदर्भामध्ये आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये आहे ही वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे. गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मध्ये हे 12 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. वाशी असेल आणि एरोली या टोल नाक्यावर हे दोन टोल नाके खूप महत्वाचे मानले जातात. आपल्यासोबत मनसेचे नेते सुद्धा हे वॉर रूमची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत. सर, ही संकल्पना राज ठाकरेंची आहे केलेली आहे, काय सांगाल नेमकी संकल्पना काय वॉर रूम करण्यासंदर्भामध्ये आणि सर्वेक्षणचं टोलचं होत आहे? मला वाटतं राजसाहेब कोणतेही ही गोष्ट करताना ती सरकारला आणि लोकांना मदत होण्यासाठीच करतात सर. आणि म्हणून ते सरकारला लक्षात आणून देण्यासाठी, लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी, सरकारचा महसूल वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी नाही. दुसऱ्यांच्या ताटातलं आम्हाला नको आहे, परंतु निदान आमच्या ताटाचं दुसरीकडे जाता का म्हणे. जे हक्काचं आहे ते आमचं आम्हाला मिळावं, ज्याचं हक्काचं आहे त्याचं त्यांना मिळावं, यासाठी आतापर्यंत केलेली ही सगळी आंदोलन असं तसंच हा एक प्रकार आहे. टोलच्या बाबतीमध्ये लोक अत्यंत सतर्क झालेले आहेत की किती वर्ष आपण टोल द्यायचा आणि सातत्याने त्याच्यामुळे टोलवरती असणाऱ्या लोकांमुळे, त्यांच्या असणाऱ्या दादागिरीमुळे लोक कंटाळली होती. आणि म्हणूनच जरी त्या ठिकाणी नवीन पूल आपण बांधत असतो तरी सुद्धा हा कधीतरी विषय धसाच लागला पाहिजे. यासाठी आपण आता बघायचं, आमच्या गजानन काळे जे वाशी टोल नाक्याला 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणारे आणि येणारे असे, तसे ऐरोळीला बसवून, पण या सर्वेक्षणातून खूप फायदा होईल असं आपल्याला वाटतं का? डेटा खूप मोठा 100% झालाच पाहिजे ना फायदा. आणि त्यासाठी केलेली ही सगळी सरकारला मदत आहे असं मला वाटतं. सरकार यावेळेला सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि सरकार निश्चितपणे चांगलं याच्या बाबतीमध्ये सकारात्मक पाऊल उचलेल अशी मला खात्री आहे. टोल संदर्भामध्ये महत्वाची भूमिका मनसे घेणार आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर बाणेसह विकास मिरकणे, लोकशाही नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.